सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा, कडेगाव नगरपंचायतीसाठी कदम देशमुख व लाड यांची प्रतिष्ठा पणाला। तिरंगी लढतीमुळे चुरस वाढली। कडेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस असा तिरंगी सामना या ठिकाणी रंगणार आहे। नगरपंचायतच्या 19 जागांपैकी ओबीसी आरक्षित 4 प्रभागातील निवडणूक स्थगित झाल्याने 13 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। या निवडणुकीत 43 उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत। गतवेळी काँग्रेसला 10 तर भाजपला 7 जागा मिळाल्या होत्या। कडेगाव नगरपंचायतीत सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आले होते। त्यावेळी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते। कदम यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत काँग्रेस गटाची सूत्रे राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे आली आहेत। कडेगाव नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी भाजप देखील प्रयत्नशील असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी या निवडणुकीसाठी जोर लावला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी 11 उमेदवार उभे केले असून राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड व जिल्हा परिषद सदस्य शरद लाड नगरपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत। त्यामुळे ही निवडणूक येथील काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे। तर या निवडणुकीत काँग्रेसचे मंत्री विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्याबरोबर प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत। या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी तळ ठोकला आहे। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत। मात्र या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल। तोपर्यंत कडेगाव नगरपंचायतीची निवडणूक हाय व्होल्टेज ठरणार आहे यात शंका नाही।